आपल्या रंगमंचावर मी अजून एक व्यक्तीला इथे बोलवू इच्छिते. आपले जे डायरेक्टर आहेत त्यांचे बाबा आले आहेत इथे. तर कॅरेक्टर्स, आपले जे मेन कॅरेक्टर्स आहेत, ऍक्टर्स आहेत, मी बोलू इच्छिते आधी शुभांकर तावडे यांना. प्लीज मेक एन अप्लॉज फॉर हिम. आणि आपली ऍक्ट्रेस ज्यांना खरंच देवाने खूप सुदैवाने बनवलंय आणि खूप सुंदर असं बनवलंय, हेमा लिंगले यांना. आपण पुढे वळूया आपल्या नेक्स्ट सेगमेंट साठी. थकाबाई हे पोस्टर बघायला मला असं वाटतं सगळे जातूर आहेत. तर आपण वळूया त्या सेगमेंट साठी जिथे आपण पोस्टर रिव्हील करत आहे. कोण कोण एक्सायटेड आहे? एक्साइटमेंट दाखवा बरं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो येस, विल मूव फॉर. मला कसं, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच मीडिया की तुम्ही एवढ्या पावसात आणि आमच्यासाठी एवढ्या वेळ थांबलात आणि एवढ्या पावसात तुम्ही सगळे इकडे आहात. सो थँक्यू सो मच, आय वुड रिली लाईक टू अप्रिशिएट युअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थकाबाईचा आम्ही पोस्टर आता मी पण फुल फ्लेजेड लाईक प्रॉपरली आता बघतोय. आणि माझ्यासाठी ही खूप वेगळ्या जॉनरची फिल्म आहे. म्हणजे मी तरी नेहमी बघत असतो की वेगवेगळ्या प्रकारची कामं मला तुम्हा सगळ्यांच्या समोर मला आणता येतील. तर थकाबाई तसाच एक प्रोजेक्ट आहे जे मला नाही वाटत की ह्याच्या आधी अशा प्रकारची फिल्म तुमच्या समोर कधी आली आहे. आणि हां, मराठीमध्ये मी मराठीसाठीच हे करतो. तर अशा प्रकारची फिल्म मराठी तरी तुमच्या समोर आली नसेल. आणि आय एम शुअर की हे पोस्टर कुठेतरी एक इंटरेस्ट निर्माण करतं, एक कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करतं की काय असेल. कारण की दोन असे डिस्टिंक्ट दोन कॅरेक्टर्स दिसतात आणि दोन इमोशन्स दिसतात आणि प्लस एकंदरीत एक लुक अँड फील अख्ख्या पोस्टरचा वेगळा आहे, खूप थ्रिलिंग आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे, म्हणजे फक्त पोस्टरसाठीच नाही तर आम्ही पुढे शूट करणार आहोत त्यासाठी सुद्धा. आणि खूप चांगली टीम आहे आम्ही आणि खूप चांगले प्रोड्युसर्स आहेत, खूप सपोर्टिव्ह प्रोड्युसर्स आहेत. सो आय एम रिली लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि खूप मजा करणार आहोत आम्ही त्या डिस्कशन. हां, ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही खूप दिवसापासून ही पहिली अशी व्यक्ती होती जिला मी या प्रोजेक्टबद्दल नॅरेशन दिला होता आणि एक शॉर्ट फिल्म म्हणून मी नॅरेशन दिला होता. त्यावेळेस त्या मुलीने मला हे बोललेलं होतं की युविन आय एम गोना डू दिस, मैं ये कर रही हूँ, ये फिल्म किसी को देना नहीं, कुछ भी नहीं. तो मुझे लगता है डेढ़ दो साल बीत गए इस बात की, है ना, डेढ़ दोन वर्ष झाले आहेत त्या गोष्टीला आणि खूप म्हणजे त्याच्यावर आम्ही काम केलं. मग प्लॅन झालं की याला आपण शॉर्ट फिल्म नाही तर आपण याला एक फीचर फिल्म, सॉरी वेब फिल्म बनवू शकतो ओ टी टीसाठी वगैरे. त्याच्यानंतर मग पुन्हा मग काय म्हणतात त्याला ते इच्छा वाढत गेल्या आणि काय लालच वाढत गेली माणसाची. आणि त्याच्यानंतर आम्ही मग डिसाईड केलं की आता हे
फीचर फिल्म म्हणून आम्ही लोकांच्या समोर आणतो आहे. बेसिकली दिस इज थ्रिलर अँड ताने रहस्य. म्हणजे थकाबाई काय आहे, मला वाटते खूप साऱ्या लोकांना क्वेश्चन असेल की आपण बाई इन द सेन्स नारी म्हणजे स्त्रीला आपण बाई म्हणतो, तर हा काय आहे, हे पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, काय आहे थकाबाई? मला मी दोन्ही याच्यात त्याला काही बोलू नाही शकत, पण मी तुम्हाला एक हिंट देऊ शकतो की थकाबाई इज आय कॅन से नेचर गॉड. तो थकाबाईची मदत घेऊन स्वतःचे जे म्हणजे सूड म्हणूया किंवा काही काय बदलायला काय म्हणतो सूड तो कम्प्लीट करतो. आणि ते थकाबाई आहे काय, ते नेचर आहे की कधी घोस्ट आहे की काय आहे, काय क्रिएचर आहे ते तुम्हाला फिल्म मध्ये बघ आणि फिल्म त्याबद्दल बघायला. म्हणजे मला जेवढं जाणवतंय ऍज ही सेड इट्स अ मिस्टिकल थ्रिलर, पण मला हे पण जाणवतंय बनवतंय. सो ह्या म्हणजे तुझी काय प्रतिक्रिया मला ते जाणून घ्या. थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात आणि इतक्या पेशंटली थांबलात आमच्यासाठी इतक्या पावसात. मी तरी पहिल्यांदा हे मुंबईचं ट्रॅफिक अनुभवलं हो, कारण मी सतत पाऊस पडायला लागला की मी कोल्हापूरला पळून जाते आणि यावेळी मी हो मी नेहमी जाते आणि आज मी म्हणजे मला माझे ऑल द रिझन्स मिळालेत की का मी गेलं पाहिजे कोल्हापुरात, कारण 2 तास लागले मला पोहोचायला. तुम्हाला सगळ्यांना पण इतका त्रास झाला तरी तुम्ही इतके पेशंटली इथे इतक्या नंबर्समध्ये आहात, थँक्यू सो मच. थकाबाई जे आता आपण फर्स्ट लुक पाहतोय त्यातून जे रहस्य किंवा मिस्ट्री ही तर क्रिएट झालीच आहे की एक्झॅक्टली हे 2 कॅरेक्टर्स जे दिसत आहेत, शुभांकर हेमल, शुभांकरचं कॅरेक्टर आहे शंकर, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मनसा, हे 2 वेगळ्या वर्ल्ड मधले असे कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांचे वर्ल्ड युनाइट झाल्यावर काय होतंय, काय घडतंय, ही फिल्म असणारच आहे. पण माझ्यासाठी ही फिल्म करायचं रिझन होतं जेव्हा युएन सरांनी मला नरेशन दिलं, द थिंग दॅट स्पोक टू मी वॉज की ही फिल्म एन्व्हायरमेंटशी खूप जुडलेली आहे. आणि मी खूप वर्ष झाले माझी जर्नी ॲज अन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनलिस्ट सुरू झाली आणि माझ्यासाठी दॅट वॉज द पॉईंट विच स्पोक टू मी. आणि मला असं झालं की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म, कारण गरज आहे ह्या गोष्टींची ऑन अ इमोशनल लेवल कनेक्ट करायची लोकांना. लोकांना ह्या स्टोरी थ्रू खूप गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. आणि आय वॉन्ट टू रिअली कंग्रॅच्युलेट आवर प्रोड्युसर्स सुनील सर, डीवा मॅम, बनती आहे. अँड इस बात की आप लोगों को जाणीवला हिंदीत काय म्हणतात ते फिक्स करून टाका, जाणीव आहे की मराठी इंडस्ट्री इतकी सुंदर आहे आणि तुम्ही अशा स्क्रिप्टचा बॅकिंग देऊन आमच्या इंडस्ट्रीला पुढे नेत आहे, थँक्यू सो मच. मी आपको बाद में हिंदी और इंग्लिश में बता दूंगी मैंने क्या बोला, लेकिन अच्छा ही बोल रही हूँ जो भी बोल रही हूँ. भावना महत्वाची आहे, भाव हो. आणि अजून जास्त कंग्रॅच्युलेट करायचं वाटतं युएन सरांचं की त्यांनी हे धाडस केलं, ही स्क्रिप्ट जसं ते म्हणाले की त्यांचे खूप परिचयातले लोक आहेत हिंदी इंडस्ट्रीत, ते हिंदीत हे पिक्चर करू शकले असते, पण नाही, त्यांनी त्यांचा जो फर्स्ट फिल्म आहे तो मराठीत करतायत. कारण ही जी स्टोरी आहे ती खूप ट्रू ऑथेंटिक टू एक असं रिजन आहे महाराष्ट्रातलं जे आपण पहिल्या फिल्म्समध्ये पाहिलंच नाहीये. ते सांगू शकते का मी? अच्छा ठीक. पहिल्यांदाच ताडोबा एक्सप्लोर होणार आहे इन द स्टोरी, जे खूप मलाही छान वाटलं. आणि आय थिंक ही अशा टाईपला स्टोरी माझ्याकडे आली जेव्हा मी स्वतः जस्ट व्हिजिट करून आलेले, एक सफारीची ट्रिप करून आलेले, आणि आय वॉज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द टायगर सफारी आणि इट हॅड स्पोकन टू मी, काहीतरी आतनं माझं स्टरअप झालेलं. सो इट केम ॲट अ टाईम, तुम्ही टायगर पण बघू शकतात हा कसं थोडा थोडा दिसत होतो, तो पण एक कॅरेक्टर आहे इन द फिल्म. आणि आता आय थिंक सरांनी शुभांकरला सांगितलं हेमलकडनं माईक काढून घ्या, ती जरा जास्त बोलत चालली आहे. त्यांनी सांगायची कारण की हेमलला माहिती आहे हेमल खूप बोलते, बट इतकं सांगून मी माझे 2 चे जे 10 शब्द झाले ते थांबवते. आणि थँक्यू, परत थँक्यूच म्हणते, तुम्ही सर्व इथे आलात इतक्या पावसात, थँक्यू सो मच. आमच्या फिल्मला इतका सपोर्ट दिला, फर्स्ट लुक आहे, फर्स्ट पाऊल आहे, थँक्यू, थँक्यू सो मच. सो ओके, थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात, आपण सगळेच आणि एवढ्या वेळ तुम्ही पेशंटली आमचं वेट केलात, सो थँक्यू सो मच. आणि मी पण हा पोस्टर पहिल्यांदा पाहते आहे आणि लिटरली मला खूप आवडलं आहे. अँड जेव्हा मला फर्स्ट नरेशन मिळालेलं आय वॉज थ्रिल्ड टू बी लाईक यू नो कन्सिडर्ड टू बी अ पार्ट ऑफ सच अ फिल्म. And yeah, the poster itself speaks a lot.
आय डोंट थिंक आय हॅव टू स्पीक बिकॉज सगळ्यांनी ऑलरेडी पॉईंट्स कव्हर केलेत बट आय एम थ्रिल टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट अँड दिस लवली टीम सो थँक्यू तुम्ही बरं इथे आलात सगळे थँक्यू सो मच.